नवीन भाई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवीन भाई और पनवेल की ताजा तरीन खबरें। सानपाडा येथील वडार भवनाला बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदिच्छा भेट दिली। महाराष्ट्र राज्य वडार समाज समन्वय समिती अध्यक्ष विजय चौगुले यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संजय राऊत, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, कॅबिनेट मंत्री दर्जा असलेले नरेंद्र पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। भेटीदरम्यान विजय चौगुले यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विजय चौगुले यांचे कौतुक करीत त्यांना शुभेच्छा दिल्या। त्यांच्या बाजूला सर मी गेले 25 वर्षापूर्वी प्रबोधनकार ठाकरे विद्यालय मी चालवत असत आणि ते आज आता या महिन्यात त्याला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। तीन शाळा आहे सर आपल्या झोपडपट्टीमध्ये, दोन ठिकाणी शाळा आहेत। वडार समाजाच्या उत्थानाकरता राज्य सरकारची जी काही समिती आहे त्या समितीचं नेतृत्व करत आहेत, राज्यमंत्री दर्जा त्यांना आहे आणि खऱ्या अर्थानं अतिशय समाजाकरता मोलाचं कार्य ज्यांनी केलं ते आमचे मित्र विजय चौगुलेजी या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे ही खरोखर आपल्या सगळ्यांकरता आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या वडार समाजाकरता, ज्या वडार समाजाने खऱ्या अर्थानं निर्माणाचं कार्य केलं, आज मोठ्या मोठ्या इमारती उभ्या राहिल्या, राजे राजवाडे उभे राहिले, हजारो वर्षाचा इतिहास जो आपण दाखवतो या इतिहासाची निर्मिती जर कोण करत असेल तर आमचा वडार समाज त्या ठिकाणी ही निर्मिती करतो आणि या आमच्या वडार समाजाच्या उत्थानाकरता अनेक जे कार्यक्रम विजयरावने हातामध्ये घेतले आणि त्यात सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर हे वडार भवन याची निर्मिती त्यांनी केली। उद्धवजी आणि मी आज या भागामध्ये होतो तेव्हाच त्यांनी सांगितलं की एकदा तुम्ही येऊन याला भेट दिली पाहिजे, आम्ही काय काम करतो ते बघितलं पाहिजे आणि आज इथे आल्यानंतर खरोखर या आपल्या समाजातल्या पाच रत्नांचा या ठिकाणी आम्हाला सत्कार करण्याची संधी मिळाली त्याबद्दल खरोखर मी मनोमन या ठिकाणी आनंद व्यक्त करतो। आज बघा इतक्या विपरीत परिस्थितीमध्ये आपल्या मुलांनी कोण MBBSला ऍडमिशन घेतोय, कोण फाईन आर्ट्समध्ये इतकं मुलाचं कार्य त्या ठिकाणी करतोय, कोण त्या ठिकाणी खेळाच्या क्षेत्रामध्ये इतकं सुंदर स्विमिंग असेल, कबड्डी असेल, या विविध क्षेत्रामध्ये आपली मुलं कुस्तीमध्ये आपली मुलं इतकं बहुमोल कार्य करतायत, देशात नाव कमवत आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्यांच्या वतीनं या पाचही मुलांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ईश्वराने त्यांना खूप यश द्यावं अशी ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करतो। हे चांगलं कार्य असंच आपण करत राहावं आणि निश्चितपणे हे कार्य पुढे नेण्याकरता उद्धवजींचा आशीर्वाद आहे, आम्ही सगळे सोबत आहोत आणि निश्चित वडार समाजाच्या पाठीशी विजयराव तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं आम्ही उभं राहू एवढीच ग्वाही या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझा अजून विश्वास नाही बसत, कारण मी विजयरावला विजय असल्यापासून ओळखतो आणि हा विजय शिवसेना प्रमुखांचा एक कडवट लढवय्या धाडसी शिवसैनिक। आता एवढ्या उपाध्या लावल्यानंतर
कसा असतो तुम्हाला माहिती आहे, म्हणजे हा काय माणूस आहे तुम्हाला कल्पना आहे. आणि विजय मला खरंच केवळ समोर सगळे बसले, तुम्ही बोलवलंय, आमंत्रण दिलंय, तुमचं गुणगान करायचं म्हणून मी करत नाहीये. आज शिवसेना प्रमुखांचा सुद्धा अभिमान वाटत असतात की एक माझा शिवसैनिक हे काम करतोय. कारण राजकारण म्हटल्यानंतर निवडणुका आल्या, निवडणुका आल्यानंतर ज्या काही गोष्टी होतात त्या होतात, पण त्या पलीकडे जाऊन जेव्हा आपला एखादा कार्यकर्ता आपल्या समाजासाठी असं काहीतरी भव्य दिव्य स्वप्न पाहतो आणि ते प्रत्यक्षात आणतो याच्यासारखी दुसरी आनंदाची गोष्ट नसते. सगळे मी मुलं मुली बघतोय, खरंच ही एक प्रातिनिधिक स्वरूपात जर बघितलं तर असे असंख्य असतील की जे आपल्या देशामध्ये चमत्कार करू शकतील. पण नाहीला जसं शेवटी परिस्थिती असते. गरिबी ही काय समाज बघून किंवा काही इतर काही गोष्टी बघून येत नसते, ते दुर्दैव असत. आणि त्यावेळेला जर का संधी मिळाली नाही तर अशी ही अनेक आपल्या देशाची हिरे माणकं मोती ही वाया जातात. आणि अशी ही सगळी मुलं तुम्ही त्यांना एक मायेचा हात देत आहात, मायेची सावली देत आहात. विजय हे जे काय तुम्ही करतात याला तोड नाही, खरंच तोड नाही. सगळ्यांनी अशा अपेक्षा व्यक्त केलेली आहे. आमच्या दोघांची तर खात्रीच आहे, माझी आणि मुख्यमंत्री मोदी यांची, की राज्य हे आता आपलंच येणार, सरकार हे आपल्या युतीचंच येणार. ही जी काही सर्व तुम्ही मंडळी आहात, मग वडार आहे, मग अशी येताना नरेंद्रजींच्या कार्यक्रमाला गेलो तो माथाडी कामगार आहे, संपूर्ण राज्य एक. आता बसले बसले सांगितलं विजयने की हे जे वडार भवन आहे मुख्यमंत्री मोदी, हे नुसतं राज्यातलं नाही आपल्या देशातलं पहिलं आहे. समाज आहे, समाज देशभर पसरला असेल, पण या समाजातले एक कोणतरी विजय उभा राहतो आणि आपल्या समाजाला आधार देतो, हाच मोठा विजय. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने उद्या पुन्हा आपलं जे सरकार येणार आहे, हे सरकार पूर्णपणे पूर्ण ताकदीने आपल्या पाठीशी उभं राहील. आणि ज्या ज्या काही गोष्टी करता येणं शक्य असेल त्या केल्याशिवाय मी राहणार नाही, एवढे वचन देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि विजय तुमचं खास कौतुक, तुमचं अभिनंदन करतो. सानपडा वडार भवन बद्दल अधिक माहिती देत विजय चौगुले यांनी आपले मत मांडले. उद्घाटनासाठी नव्हते आले, सदिच्छा भेट देण्यासाठी आले. ऑलरेडी या भवनाचं कामकाज अगोदरपासून चालू आहे. पण आणि मी मुख्यमंत्री साहेबांना पण बोललो होतो की साहेब मी समाजासाठी एक असं एक अध्यावत असं एक भवन उभं केलेलं आहे. आणि उद्धवसाहेबांना पण बोललेलो होतो. योगायोग दूरदर्शनचा योग जुळून आला, नरेंद्र पाटीलच्या बाजूलाच राहतात, त्यांच्या घरी साहेब आले होते, तर त्यामुळे मी त्यांना सांगितलं होतं की इकडे या. आणि एक आज दोन्ही युतीचे नेते आल्यामुळे आणि एक युतीचा मी एक राज्यमंत्री आहे, त्या माध्यमातून जी मला जी पॉझिटिव्ह एनर्जी यांच्याकडनं आज आल्यामुळे मिळाली, मला वाटतं की पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यासाठी फार भरपूर काही देऊन गेली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे माझ्या मनातलं जे स्वप्न आहे, आणि उद्धवसाहेब असतील, मुख्यमंत्री असेल, मुख्यमंत्री यांचं जे स्वप्न आहे की सर्वसामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, त्या न्यायाच्या माध्यमातून आज त्यांनी आल्यामुळे खूप पॉझिटिव्ह एनर्जी आल्यामुळे उद्याच्या येणाऱ्या भविष्यातली ही जे पद जी दलित आहेत, आमचे विजय यांचे आहेत, त्यांना जो न्याय मिळून द्यायला पाहिजे त्यासाठी एक माझ्यावरती जी भरीव कामगिरी करते, त्या पॉझिटिव्ह एनर्जीमुळे मी पूर्णपणे त्यांच्या त्यांनी दिलेल्या पाठीवर ठेवलेल्या हाताला मी सक्सेस केलेलं असं मला वाटतं. महाराष्ट्रातील काही मुलं एज्युकेशनसाठी इथं असेल, इथं त्यांची राहण्याची व्यवस्था नसेल, तर त्याच्यासाठी माझं कॉपरेशन असेल, समाजाचं कॉपरेशन असेल. कोणी आजारी झाला महाराष्ट्रातून, कोणी आजारी मनुष्य या ठिकाणी आला, तर त्यांना इथं मुंबईमध्ये ट्रीटमेंट करायची आहे तर त्यांना इथं राहण्याची व्यवस्था असेल. कोणी विद्यार्थी कोणी असं आलं की इथं त्याला इंटरव्ह्यू आहे, तिथं राहण्याची जागा नाही. कोणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या परीक्षेला इथं अवेलेबल की त्यांना राहण्यासाठी जागा नसेल महाराष्ट्रातील, भारतातील, त्यांना इथं माझ्याकडे इथं मी त्यांना प्रथम प्राधान्य त्या ठिकाणी यांना देण्यात आलं. ते सन्मान झाला तो एक आम्ही एक पायलट प्रोजेक्टच्या हिशोबाने दाखवलं त्यांना. हे पायलट प्रोजेक्ट नाही, माझ्या आयुष्यात मी तर असे भरपूर काय करतोय. मी साधं उदाहरण मुख्यमंत्री साहेबांच्या वर्षावरच्या मुलाचं दिलं की मी जे 25 वर्षापासून जे प्रबोधनकार विद्यालय चालवतोय, प्रबोधनकार ठाकरे विद्यालय चालवतोय, मी त्या ठिकाणी वर्षावर गेलेलो असताना एक मुलगा माझ्या पाठीशी आला आणि मला बोलला साहेब मला ओळखला असता. मी बोललो नाही, मला बोलले मी प्रबोधनकार विद्यालयाचा विद्यार्थी. मग तू इथं काय करतो? मला बोलले मी इथं आता वर्षावरती कामाला आहे.
म्हणजे मोठं ऊर भरून येते, फार आनंद वाटतो की अशा आदिवासी याच्यामधून आपण ज्यावेळेस मुलांना तयार करतो हे ते माझ्या पहिल्यापासून माझ्या रक्तातच आहे. आणि त्याच्यामुळे आजचा जो एक ज्या पद्धतीने एक मला एक फटक्या विमुक्तांच्यासाठी वडार समाजासाठी जे राज्यमंत्री पद दिलं गेलं ते मला त्यांना दाखवायचं होतं. मी सांगितलं मी एक वॉर रूम पण बनवला आहे आणि त्या वॉर रूमच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असणारच, युतीचं राज्य असणारच आहे, त्या माध्यमातून ही मला जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला पात्र ठरून सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी माझा पूर्णपणे प्रयत्न असणार आहे. आणि त्यामुळे आज हे आल्यामुळे मला फार मोठं आणि माझ्या पाठीवर दोघांचे काम पडल्यामुळे फार मोठा आनंद. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेणुसेसह पंकज बेनवंसी यांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज. नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाएं नवी मुंबई और पनवेल की ताजातरीन खबरें.